लोहा तालुक्यात आजवर कोरोनाचे 250 जण बाधित आढळले आहेत, त्यामुळे लोहा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी 5 दिवसांच्या जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे। या जनता कर्फ्यूला लोहा शहरातील सर्वच घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। दवाखाने वगळता लोहा शहरातील सर्वच व्यापारपेठा बंद आहेत। कोरोनाची साखळी वाढू नये यासाठी लोह्यामध्ये 5 दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे। सोमवारी या जनता कर्फ्यूचा 4th दिवस होता। या कर्फ्यूला नागरिकांनी 100% प्रतिसाद दिला आहे। शहरामध्ये जवळपास या आठवड्याभरात लोहा तालुक्यामध्ये 200 ते 250 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे शहरामध्ये जनता कर्फ्यू जनता संचारबंदी लागू करण्याचे संदर्भात नगरपालिकेत बैठक झाली आणि असं ठरले की लोहा शहरात येत्या 5 दिवस जनता कर्फ्यू लागू केला तर या कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल। लोहा हे शहर नॅशनल हायवेवर आहे, मुख्य बाजारपेठ असल्यामुळे इथं दोन आजूबाजूच्या 1-2 कंदार, पालम, अहमदपूर इकडून जवळपास रहदारी 5 ते 6 हजार लोक शहरामध्ये बाहेरगावचे येत असल्यामुळे हे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे शहरातील जनतेला या कोरोनापासून साखळी तोडण्याकरता आम्ही लोहा शहरात 5 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनीही यांना आम्हाला शहरातील जनतेने आणि तमाम व्यापाऱ्यांनी आम्हाला साथ देऊन जनता कर्फ्यू लागू करण्यास मदत केली आणि जनता कर्फ्यू जनतेने जनतेसाठी घेतलेला हा कर्फ्यू असल्यामुळे 100% प्रतिसाद लोह्यातील जनता आणि व्यापाऱ्यांनी दिल्यामुळे हा जनता कर्फ्यू आज यशस्वी झाला आणि आपल्या माध्यमातून लोह्यातील नागरिकांना आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की आपण ह्या जनता कर्फ्यूमध्ये प्रशासनाला व आम्हाला सर्वांना मदत केली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो।